नमस्कार, पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या जी पी हिलर या मराठी यूट्यूब चॅनलवरती। आजच्या व्हिडिओमध्ये आपण हळदीचे फायदे पाहणार आहोत। आपल्या रोजच्या आहारामध्ये आपण हळद वापरत असतो, परंतु हळदीचा वापर जर वेगवेगळ्या पद्धतीने केला तर त्याचे काय फायदे होतात ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। परंतु व्हिडिओ चालू करण्याआधी तुम्हा सर्वांना एक विनंती आहे, तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका, कारण अशाच प्रकारची आरोग्याशी संबंधित माहिती मी माझ्या चॅनलवरती घेऊन येत असतो। आता अधिक वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। मंडळी, ज्या लोकांना कंबरदुखी, गुडघेदुखी, मानदुखी किंवा जॉईंट्स पेन असतात अशा लोकांनी आपल्या रोजच्या आहारामध्ये हळद टाकून दूध जरूर पिलं पाहिजे। ज्या लोकांना अशा प्रकारचा त्रास असतो अशांनी हळदीचं दूध पिल्यानंतर काहीच दिवसांमध्ये किंवा थोड्याच दिवसांमध्ये तुम्हाला असलेले असे आजार हळूहळू कमी होण्यास मदत होते। त्याचप्रमाणे जर कोणाला तोंडामध्ये फोड आले असतील किंवा तोंड आलं असेल तर अशा वेळेला गरम पाण्यामध्ये हळद टाकून त्या पाण्याने गुळणा करावा। दिवसातून 3 ते 4 वेळा असं केलं की थोड्याच दिवसांमध्ये तोंडाला आलेले फोड नाहीसे होतात। आपण जर रोजच्या आहारामध्ये दुधासोबत किंवा दुधामध्ये हळद टाकून ते जर दूध आपण पिलं तर थोड्या दिवसांमध्ये तुम्हाला असं जाणवायला लागेल की चेहऱ्यावरती एक विलक्षण तेज येत आहे, चेहरा चमकदार दिसायला लागेल आणि स्किन चमकदार आणि गोरी व्हायला लागेल। ज्या लोकांना अपचनाचा त्रास आहे अशांनी रोज हळदीचं पाणी जरूर पिलं पाहिजे। त्याचप्रमाणे शरीराला कुठेही जर सूज आली असेल तर हळदीचं पाणी जरूर पिलं पाहिजे। तर हे होते हळद सेवन करण्याचे फायदे। व्हिडिओ कसा वाटला ते जरूर कळवा। धन्यवाद।